उस्मानाबाद जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे ग्रीन झोन मधील उस्मानाबाद जिल्हा आता ऑरेंज झोन मध्ये गेलाय. यामुळे सुरू झालेल्या बसेस अवघ्या काही तासानंतर बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा यांनी. गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता, त्यामुळे काही आस्थापनांसह बसेस सेवाही सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. मात्र काल सुरू झालेले बसेस जे 9 वाजता सुरू झाले होते, अवघ्या काही तासानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बसेस सेवा बंद करण्याचा आदेश दिला. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून जे 38 दिवसांपासून कोरोनाबाधित एकही रुग्ण या जिल्ह्यात सापडला नव्हता, मात्र काल परंड्यामध्ये एक रुग्ण सापडला आणि ग्रीनचा ऑरेंज जिल्हा झाला, त्यामुळे बसेस सेवा बंद करण्याचा आदेश रात्री त्यांनी काढलेला आहे. आता या बसेस आहेत, आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आता ही डेपोज मध्ये थांबलेले आहेत. ग्रामीण भागातील रक्तवाहिनी म्हणून जिल्हा गणलं जातं की लालपरी द डेपोमध्येच आहे. सामान्य माणूस हा बहुतांश याच बसेसने प्रवास करीत असतो, त्यामुळे जे लोक या बसेस सेवा सुरू झालेल्या आहेत त्याच्या जीवावर काल एका गावातून दुसऱ्या गावात गेलेत, मात्र आज बसेसच बंद आहेत. मग त्यांनी गावाकडे यायचं कसं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर आणखीन एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे, तो म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये जे आस्थापनांना परवानगी देण्यात आली होती, तर एक दिवसात बसेसची परवानगी रद्द करण्यात आली, तर हे व्यापाऱ्यांची दुकानंही बंद करण्यात येतात की काय, असा संभ्रम फक्त व्यापाऱ्यांमध्येच नाही तर सर्व उस्मानाबादकरांमध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्याला एका दिवसात 2 आदेश पाळण्याची पार्श्वभूमी आहे. मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद.